नमस्कार विद्यार्थी मित्र कुरुक्षेत्र या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्र आजच्या या व्हिडिओ अंतर्गत आपण चर्चा करणार आहे की बी ए आणि बी एस सी साठी पुण्यातील प्रसिद्ध कॉलेज कोणकोणते आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हणतात आणि पुण्यामध्ये असे काही प्रसिद्ध कॉलेजेस आहेत ज्यामध्ये बी ए आणि बी एस साठी ॲडमिशन घेण्यासाठी हजारो विद्यार्थी मरमर करतात आता जसा बारावीचा निकाल लागतो तसं विद्यार्थी यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करतात की पुण्यामधील प्रसिद्ध कॉलेज कोणते आहेत ज्यामध्ये आम्ही ॲडमिशन घेऊ शकतो टेंशन आता टेन्शन नका घेऊ यूट्यूबच्या या माध्यमातून मी तुम्हाला आता टॉप फाईव्ह कॉलेज कोणकोणते आहेत पुण्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही बी ए आणि बी एस सीसाठी ॲडमिशन घेऊ शकता त्याबद्दलची माहिती या व्हिडिओ अंतर्गत देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड किंवा योजनेशी रिलेटेड कोणतेही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर त्या टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ किंवा नोटीस किंवा मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचतील ठीक आहे चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पुण्यातील सर्वात पहिलं आणि बेस्ट कॉलेज कोणतं आहे तर ते आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे आणि हे कॉलेज कुठे आहे तर एफ सी रोड शिवाजीनगर पुणे महाराष्ट्र हाचं पिनकोड पण दिलेला आहे चार एक एक शून्य शून्य चार हा पिनकोड आहे विद्यार्थी मित्रो आता तुम्ही म्हणणार की सर तुमचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालेलं आहे म्हणून तुम्ही पहिल्या नंबरवर फर्ग्युसन कॉलेज ठेवता असं नाही तुम्ही ना गुगलवर सर्च केलं किंवा कोणत्याही विद्यार्थ्याला पुण्यामध्ये विचारलं की सर्वात बेस्ट कॉलेज कोणतं आहे बी ए किंवा बी एस साठी पुण्यामध्ये तर सर्वात पहिलं नाव येईल फर्ग्युसन कॉलेज पुणे मित्र फर्ग्युसन कॉलेजची जी मेन बिल्डिंग आहे किंवा जे लायब्ररी आहे किंवा जे ॲम्फी थिएटर आहे इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे की तुम्हाला काय सांगा आता या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता ठीक आहे या फोटोजमध्ये तुम्हाला दिसून जाईल की फर्ग्युसन कॉलेज किती सुंदर आहे फर्ग्युसन कॉलेज फक्त सुंदरच नाही तर यामध्ये तुम्हाला जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती फार भारी आहे शिक्षक इथले फार मस्त आहेत एकदम म्हणजे शिक्षणाचा जो दर्जा आहे तो पण फार छान आहे तुम्हाला लायब्ररी पण चांगली उपलब्ध आहे ग्राउंड पण तिथं फार बेस्ट उपलब्ध आहे तुम्हाला ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी खूप साऱ्या गोष्टी तिथं तुम्हाला स्वतःला विकसित करण्यासाठी मिळू शकतात तर एकंदरीतच हे जे कॉलेज आहे ते बेस्ट कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे ठीक आहे हे बघा आता दुसरं जे कॉलेज आहे जे फार महत्त्वाचं आहे किंवा फार आपण त्याला म्हणू की दुसऱ्या नंबरवर बेस्ट कॉलेज आहे ते आहे एस पी कॉलेज पुणे तुम्ही तो मूवी बघितला आहे का जिंदगी दोस्तो तो की दुनियादारी में हसी है, मेरी जिंदगी दुनियादारी मूवी बघितलेला आहे का तर तो जो मूवी आहे तो इथं शूट झालेला आहे या एस पी कॉलेजमध्ये शूट झालेला आहे ठीक आहे आणि एस पी कॉलेज हे फार प्रसिद्ध कॉलेज आहे पुण्यामधील कुठे आहे हे कॉलेज तर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे हे कॉलेज पण फार सुंदर आहे फार सुंदर ग्राउंड पण आहे या कॉलेजला उपलब्ध ठीक आहे आणि फर्ग्युसनबद्दल सांगायचं झालं तर फर्ग्युसनला मागे एक टेकडी पण आहे ज्या टेकडीवर जाऊन तुम्ही मस्त आरामशीर बसू शकता फार सुंदर टेकडी आहे तिला हनुमान टेकडी सुद्धा म्हटलं जाते आणि हे जे सर परशुराम भाऊ कॉलेज आहे किंवा आपण ज्याला म्हणू एस पी कॉलेज तर हे कॉलेज फर फार सुंदर आहे इथं पण एज्युकेशन सिस्टीम फार चांगली आहे आणि तुम्ही हे बघू शकता की कि किती सुंदर दिसतं हे कॉलेज एस पी कॉलेज आता पुढचं तिसरा नंबरचं जे कॉलेज आहे ते आहे मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स पुणे शिवाजीनगर पुणे महाराष्ट्र ठीक आहे पिनकोड काय आहे तर चार एक एक शून्य शून्य पाच तर मॉडर्न कॉलेज पण एक सुंदर कॉलेज आहे फार चांगलं कॉलेज आहे या कॉलेजवरती सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता शिवाजीनगरला हे कॉलेज आहे जसं बारावीचा निकाल लागेल तसं या कॉलेजेसचे सर्व कॉलेजेसचे फॉर्म सुरू होतात तुम्ही ते फॉर्म भरू शकतात मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स याबद्दल सांगायचं झालं तर आ, यांची एक शाखा आपलं जे गणेश खिंड रोड आहे पुणे युनिव्हर्सिटीकडे जाताना त्या गणेश खिंड रोडवर सुद्धा आहे मॉडर्न कॉलेज एक तर तिथं पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता पण माझ्या मते शिवाजीनगरचं जे मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स आहे ते फार चांगलं कॉलेज आहे तिथं पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता चला आपण आता पुढे जाऊया पुढचं कॉलेज आहे आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे गरवारे कॉलेजबद्दलसुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल हे कॉलेज कुठं आहे तर कर्वे रोडला आहे करवे रोड, रोड पुणे महाराष्ट्र चार एक एक शून्य शून्य चार आता मी ह्या सगळा ॲड्रेस तुम्हाला का सांगत आहे जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये असाल ठीक आहे तेव्हा काय करायचं की तुम्ही जर गुगल मॅपवर हा ॲड्रेस टाकला तर तुम्हाला आपोआप त्या कॉलेजचे लोकेशन भेटून जाते म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे दर दर भटक म्हणजे भटकता नाही जायला पाहिजे म्हणून तुम्हाला आ, हे ॲड्रेस मी इथं देत आहे ठीक आहे तर अब्बासाहेब दरवारे कॉलेज हे पण फार सुंदर कॉलेज आहे ठीक आहे या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता अशा प्रकारची या कॉलेजची इमारत आहे लायब्ररी पण चांगली आहे या कॉलेजची तर या दरवारे कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता पुढचं महत्त्वपूर्ण कॉलेज आहे ते म्हणजे वाडिया कॉलेज पुणे वाडिया कॉलेज पुणे याचा ॲड्रेस काय आहे तर एकोणावीस बंड गार्डन रोड जे बंड गार्डन रोड आहे ना पुणे स्टेशनकडे जाताना लागते बंड गार्डन रोड संगमवाडी पुणे महाराष्ट्र ठीक आहे या रस्त्यांना लागते ते तर तिथं पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता हे वाडिया कॉलेज पण आहे हे पण कॉलेज सुंदर आहे सुंदर आहे म्हणजे शिक्षण पण चांगलं भेटते इथं ठीक आहे आता एक तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो आता ज्या मुली मुलींना ॲडमिशन घ्यायचं आहे समजा आणि फक्त मुलींच्याच युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर एक बेस्ट कॉलेज आहे एस एन डी टी विमेन्स कॉलेज किंवा विमेन्स युनिव्हर्सिटी पुणे ठीक आहे एस एन डी टी व्युमेन्स युनिव्हर्सिटी पुणे कर्वे रोड पुणे महाराष्ट्र चार एक एक शून्य तीन तर आ, या एस एन डी टी कॉलेजबद्दलची माहिती मी तुम्हाला जेव्हा मी महर्षी कर्वे यांच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे की कशाप्रकारे या कॉलेजचं नाव किंवा या, या, या युनिव्हर्सिटीचं नाव श्रीमती नातेबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असं पडलं याबद्दल पण माहिती मी त्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे हे पण एक छान कॉलेज आहे जिथं तुम्ही तुमचं बी ए किंवा बी एस सीचं शिक्षण घेऊ शकता तर एस एन डी टी व्युमन्स युनिव्हर्सिटी सुद्धा तुम्ही युनिवर्स युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता ठीक आहे तर ही होती पुण्यातील बेस्ट कॉलेजेसबद्दलची माहिती हे बघा हे एस एन डी टी कॉलेजचं जे आपण म्हणू की जे ग्रंथालय आहे तर त्याबद्दल आहे हे ग्रंथ या ग्रंथालयामध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता तर ही माहिती होती तुमच्यासाठी पुण्यातील पाच आता असं सहा सांगितले सहा जे बेस्ट कॉलेजेस आहेत त्याबद्दलची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा या कॉलेजेसचे फॉर्म भरा ठीक आहे फर्ग्युसन नाही भेटलं तर तुम्हाला एस पी भेटेल एस पी कॉलेज नाही भेटलं तर तुम्हाला गरवारे भेटेल गरवारे नाही भेटलं तर मॉडर्न भेटेल मॉडर्न नाही भेटलं तर वाडिया भेटेल वाडिया नसेल तर एस एन डी टी आहे या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि पुण्यात तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता शिक्षण म्हणजे काय तुमचं यूजीचं जे शिक्षण आहे अंडर ग्रॅज्युएट तुमची डिग्री जी आहे ते तुम्ही इथं पूर्ण करू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या कॉलेजेसबद्दल माहिती मिळेल आणि हो तुम्ही जर अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं मी तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड अपडेट देत असतो नोटीस ज्या असतील योजनेबद्दलच्या असतील किंवा काही पी डी एफ असतील तर त्या तिथं सेंड करत असतो काही एम पी एस सी यू पी एस सी रिलेटेड नोट्स असतील तर त्या तिथे सेंड करतो आणि आपल्या व्हिडिओजच्या लिंकसुद्धा तिथे देत असतात त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद